मैं हूँ सानिया इद्रिसी, आप देख रहे प्रहार टाइम्स। महाराष्ट्र में आने वाले दिनों में कई महानगर पालिकाओं के चुनाव होने हैं, जिसमें प्रमुख रूप से देश के सबसे अहम महानगर पालिका BMC का चुनाव है। इस चुनाव को विधानसभा के सेमीफाइनल के रूप में भी देखा जा सकता है। खुद केंद्रीय मंत्री अमित शाह ने भी मुंबई दौरे के दौरान BMC चुनाव को लेकर बैठक की थी। तब अमित शाह ने ये भी कहा था कि एकनाथ शिंदे का गुट ही असली शिवसेना है। BMC चुनाव के लिए भले ही असली लड़ाई BJP और पुरानी शिवसेना के बीच हो, लेकिन इसमें एकनाथ शिंदे का भी अहम रोल है। इसी चुनाव के लिए शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे ने बुधवार को गोरेगांव नेस्को मैदान से ही अमित शाह को खुली चेतावनी दी है। उन्होंने कहा कि अगर हिम्मत है तो मुंबई जीत कर दिखाओ। उद्धव के इस चैलेंज के बाद राज्य के सियासी पारा भी गर्मा गया है। तुम्हाला मी विचारतोय, जे वातावरण आहे हे वातावरण बघून तुम्ही घाबरलेले आहात का? नुसतं हम तुम आगे बढो हम तुम्हारे साथ नाही, तर काही काळ तरी संघर्षाच्या वाटेवर चालण्याची तुमच्यात तयारी आणि हिम्मत आहे का? आपल्याला जमीन दाखवण्याला आसमान दाखवण्याची ताकद ही तुमच्यामध्ये आहे का? जरा दोन्ही हात वर करून सांगा आणि दृश्य दाखवा। या हाताशी लढाई करायची त्यांना, आणि म्हणून मी आज त्यांना आव्हान देतो, अमित शहांना आव्हान देतोय। तुमचे कोणतेही डावपेच आता यशस्वी होणार नाहीत। तुम्ही हिंदू मुसलमान करून बघा, आज मुस्लिम लोक सुद्धा शिवसेनेसोबत आहेत। तुम्ही हिंदूंमध्ये मराठी व मराठी असा भेदभाव करून बघा, आज अमराठी माणसं सुद्धा आमच्या सोबत आहेत। गुजराती आहेत, उत्तर प्रदेशी आहेत, सगळे आहेत। कारण कोरोनाच्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून मी कोणताही भेदभाव न करता या सगळ्यांचे प्राण वाचवलेले आहेत। 92-93 साली सुद्धा देशद्रोहींनी थैमान घातलं होतं। त्याही वेळेला कित्येक माझ्या शिवसैनिकांनी दर्ग्याचं सुद्धा रक्षण केलेलं आहे। कारण हीच तर आमच्या शिवाजी महाराजांची शिकवण आहे, हीच तर माझ्या आजोबांची आणि माझ्या वडिलांची शिकवण आहे। केवळ मतं मिळावीत म्हणून नाही, पण कधीही शिवसेना प्रमुखांनी सगळे मुसलमान गद्दार आहेत, देशद्रोही याचं असं म्हटलेलं नाही। आज शिवसेना म्हणजे काय, शिवसेनेचं हिंदुत्व म्हणजे काय हे त्यांना सुद्धा कळतंय, म्हणून ते सुद्धा आमच्यासोबत आहेत। अमराठी आमच्यासोबत आहेत, गुजराती आमच्यासोबत आहेत, उत्तर भारतीय मराठी तर आहेच आहे। पण तुमची ती जी काय शहानीती आहे, ह्याच्यावरती मी दसऱ्यामध्ये सुद्धा बोलणार आहे की तोडा फोडा आणि राज्य करा, यशस्वी होणार नाही। मराठी माणसांमध्ये फूट पडणं शक्य नाही, हिंदूंमध्ये फूट पडणं शक्य नाही, हिंदू मुसलमान भेदभाव होणं शक्य नाही। आणि म्हणून मी अमित शहांना आव्हान देतोय, तुमचे चेले चपाटी इकडे जे बसलेले आहेत ना, त्यांना सांगा हिम्मत असेल तर मुंबई महापालिका निवडणूक महिन्याभरात घेऊन दाखवा। आणि त्याहून पुढे हिम्मत असेल तर त्याच वेळेला महाराष्ट्राची विधानसभेची पण निवडणूक लावून दाखवा। कुस्ती आम्हाला सुद्धा येते, आमची तर परंपरा तीच आहे। बघू कोणाच्या पाठीला कोण माती लावतं ते, हिम्मत असेल तर या समोर। पण आजपासून तुम्ही सुद्धा जागते राहा। ज्या मध्ये मध्ये बातम्या येत आहेत की शिवसेनेचे काही नगरसेवक जाणार, जा आत्ता निघून जा, दार उघडा आणि निघून जा। हेच मी आमदारांच्या सोबत केलं होतं। ज्या वेळेला एक गद्दार सुरतेकडे पळत होते तेव्हा 30-40 आमदार माझ्यासोबत सुद्धा वर्षावरती बसले होते। मी सुद्धा त्यांना डांबून ठेवू शकत असतो, पण विकली गेलेली माणसं ही माझी म्हणून किती काळ मी ठेवू शकतो? ज्यांनी इमान विकलेलं आहे की बेईमान माणसं इमानदारीचा बुरखा घालून किती काळ माझ्यासोबत राहतील? मी त्यांना सांगितलं दारं उघडी आहेत, कारणं सांगू नका, जा निघून जा, गेट आउट। तेच मी आज सांगतोय, एक सुद्धा माणूस
जर फुटायचा असता तर आजपर्यंत फुटला असता, फुटला असता. पण एवढी गच्च गर्दी करून इकडे का बसलेला आहे? कारण हे बुडबुडे हे जास्त काळ टिकत नाही. आजपर्यंत काही शिवसेना पहिल्यांदा फुटल्या अशातला भाग नाही. ज्यांनी फोडली ते संपले, मोठे झालेले केले, पण मोठे करणारे माझ्यासोबत राहिलेले आहेत. आणि म्हणून ही लढाई, या लढाईची वाट घाबरून जाण्यासारखी परिस्थिती अजिबात नाही आहे. मी तर म्हणेन आपल्या आयुष्यात मिळालेली एक सुवर्ण संधी आहे. बाळासाहेबांना अभिमान वाटला पाहिजे की अरे मी उभा केलेला शिवसैनिक हा मर्द आहे, आणि बाहेरून कोणी किती जरी आले तरी त्यांना हरवल्याशिवाय तो राहत नाही, हा विश्वास. आणि उद्याच्या मुंबईच्या विजयाची जबाबदारी तुमच्यावर सोपवून तूर्त मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.